प्रश्न पुकारला आहे, प्रश्न क्रमांक एक उत्तर घ्या. अध्यक्ष महोदय, रायगड जिल्ह्यामधल्या उरण तालुक्यामध्ये सतीश गावण याच्या मार्फत 50 दिवसामध्ये रक्कम दुप्पट करून देतो असं सांगून जवळपास 200 कोटी पेक्षा जास्त रकमेचा घोटाळा केलेला आहे. अनेक सर्वसामान्य ठेवीदारांनी दुप्पट पैसे मिळण्याच्या लोभानं आपली मेहनतीची कमाई ही त्याच्या सुपूर्द केलेली आहे. खूप मोठा काळ म्हणजे जवळपास 8 ते 10 महिने हा गायब होता आणि आता अटक झाल्यानंतर न्याय मिळणार. बसा, सत्र न्यायालयानं त्याला आश्चर्यकारकरित्या त्याला जामीन दिला. या जामीन, हा जामीन कसा मिळाला याची चर्चा संपूर्ण न्यायालयामध्ये सर्वत्र होती, वकिलांमध्ये होती. पुन्हा नव्यानं जर गुन्हा दाखल झाले नसते तर हा आरोपी जेरबंद झाला नसता. पण मधल्या कालावधीमध्ये पुन्हा जवळपास 50 ते 60 कोटी त्याने पुन्हा एकदा लोकांचे घेतले. सतीश गावण निर्डावलेला होता. नवी मुंबई पोलीस आयुक्तांचं मी अभिनंदन करतो अध्यक्ष महोदय, की त्यांनी यामध्ये योग्य त्या पद्धतीनं कारवाई केली आणि याला अखेर जेरबंद केलंय. पण अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये हजारो ठेवीदारांचे पैसे हे त्याच्यामध्ये गेलेले आहेत आणि त्यामुळे या संदर्भामध्ये हे पैसे लवकरात लवकर कसे मिळणार या संदर्भामध्ये शासनाकडून स्पष्टता येण्याची आवश्यकता आहे. एक निश्चित कार्यक्रम ठेवून निश्चित करून या सर्वसामान्य ठेवीदारांचे पैसे परत मिळण्याची आवश्यकता आहे आणि याच्या पुढच्या कालावधीमध्ये असे घोटाळे होऊ नयेत यासाठी सुद्धा शासनानं पुन्हा धडक काहीतरी असा कार्यक्रम देण्याची आवश्यकता आहे. हे शासन करणार का असा प्रश्न अध्यक्ष महोदय. माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य प्रशांत ठाकूरजींनी जो प्रश्न विचारलेला आहे ती वस्तुस्थिती आहे. पैसे दुप्पट करून देतो वगैरे अशा प्रकारचं आमिष दाखवून मोठ्या प्रमाणात लोकांची त्या ठिकाणी लुबाडणूक करण्यात आली आणि जवळपास 39 कोटी रुपये याच्यामध्ये लोकांचे गुंतवणुकीचे त्या ठिकाणी बुडालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. यामध्ये पोलिसांनी कारवाई केली आणि सन्माननीय सदस्यांनी सांगितलं त्याप्रमाणे या मुख्य आरोपीला सत्र न्यायालयाने त्या ठिकाणी जामीन दिला होता, परंतु त्या जामिनाच्या विरुद्ध अपील करून तो जामीन रद्द करून त्यांना पुन्हा अटक करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये आत्ता जी काही मुद्देमाल जप्त केलेला आहे त्याच्यामध्ये 9 कोटीची कॅश आणि 10 कोटी बँक अकाउंटमध्ये, यासोबत जवळपास 1.5 कोटीची मालमत्ता आणि मग फ्लॅट असेल त्यांचे, परत काही 4-व्हीलर 2-व्हीलर वगैरे अशी बरीच काही मालमत्ता या ठिकाणी जप्त करण्यात आलेली आहे. आणि लवकरच आपला जो काही ठेवीदारांचे हितसंबंध संरक्षण अधिनियम 1999 आहे याच्या अंतर्गत प्रस्ताव प्राप्त झालेला आहे. ही सगळी मालमत्तेची विल्हेवाट लावून जे काही डिपॉझिटर्स आहेत किंवा ज्यांच्याकडनं गुंतवणूक घेतली आहे त्यांचे पैसे परत करण्याच्या संदर्भातली कारवाई ही आपण लवकरात लवकर सुरू करू. मी आपल्याला स्पेसिफिक सांगायचं झालं तर पुढच्या 3 महिन्यामध्ये अशा प्रकारचा कायद्यानुसार जो काही लिक्विडेटर किंवा ही मालमत्ता विकण्याकरता जो व्यक्ती अपॉइंट करावा लागतो सक्षम प्राधिकारी, तो पुढच्या 3 महिन्यामध्ये अपॉइंट केला जाईल आणि त्याच्यानंतर या संपत्तीची विल्हेवाट लावून आणि कॅश आणि जे काही बँकेतले पैसे आहेत ते तर थेट देता येतील, परंतु बाकी जे मालमत्ता विकायची आहे ती विकून ते पैसे देखील परत करण्यात येतील.